वातावरणातील बदलामुळे आंब्यांना ज्यावेळी नोव्हेंबर डिसेंबर यामध्ये आपल्याजवळ मोहोर येतो तिथे जवळजवळ 80% झाडं पालवीच्या ह्याला गेली आहेत, त्यामुळे मोहोर प्रमाण कमी आलं. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मार्चमध्ये आंबा 10% प्रमाणात जाईल आणि त्यावरती सगळ्या शेतकऱ्यांना मार्केटमध्ये पैसे थोडंसं चांगलं पीक कमी आल्यामुळे पैसे मिळण्याचं प्रमाण जास्त मिळेल. तरी पण येणाऱ्या पालवीच्या टप्प्यामध्ये एप्रिलमध्ये आंबा मार्केटमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 10% पण जाणार नाही. नंतर जर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जर मोहर आलं, ह्या पालवीला मोहर आला, तर मे महिन्याचा सीझन लोकांचा आंबे खाण्याचा आनंदही होईल आणि कमीत कमी रेटमध्ये लोकांना आंबा मिळेल. आजच आम्ही आंब्याचं मुहूर्त केलेलं आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार आणि देवदिवाळी हा मुहूर्त साधून आम्ही आंबा मार्केटमध्ये पाठवतो. हा आंबा पाठवत असताना 15 कातवन येथील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे यांनी आज आंबा पेटी पाठवण्याचा पहिला मुहूर्त केलेला आहे. आपल्यासोबत आहेत प्रशांत शिंदे. आपण त्यांच्याकडून जाणून शिंदे काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही हे यासाठी मेहनत घेतली आंबा पीक पिकवण्यासाठी, कोणाच्या बागेतून हे आंबे आहेत? हे आंबे कातवन गावातील देवगड तालुक्यातील कातवन गावामधून पहिलीच पेटी जात आहे मुंबईला वाशी मार्केट अशोक हांडे यांच्याकडे. देवदिवाळी आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार यांचे औचित्य साधून ही आम्ही लक्ष्मी पहिलीच वाशी मार्केटला पाठवत आहोत. ह्याच्यावर किती भाव मिळेल ह्याच्यावर सर्व शेतकऱ्यांचे हे पुढील आर्थिक गणित अवलंबून आहे.